कुरुप ग्राम पंचायत केर भेकुर्ली ने 3 दिवसीय श्रावणधारा महोत्सव आयोजित केला होता। यामध्ये गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। यामध्ये महिला सन्मानासाठी 1 दिवस राखीव ठेवण्यात आला होता। यामध्ये माहेरवासनीची गावाची ओढ आणि आपुलकीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी आणि गाव विकासासाठी त्यांची भूमिका महत्वाची राहावी यासाठी माझ्या माहेरची साडी ही स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये रसिका श्रीकृष्ण गवस प्रथम, निधी नितेश देवळे द्वितीय, प्रिया बालकनाथ रेडकर तृतीय, तर उत्तेजनार्थ स्नेहल सचिन मातोंडकर, रश्मी रामदास देसाई यांना साडी देऊन गौरविण्यात आले। गावातील महिलांसाठी दुसऱ्या गटात स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये संचिता दाजी देसाई प्रथम, नमिता अभिजित देसाई द्वितीय, मेघना महादेव देसाई तृतीय, उत्तेजनार्थ तनिषा तुषार देसाई आणि उर्वी उदय देसाई यांना साडी देऊन गौरविण्यात आले। विशेष म्हणजे 60 वर्षावरील महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुभद्रा सुखाजी देसाई प्रथम, वसुधा आबा खानोलकर द्वितीय यांचाही साडी देऊन सन्मान करण्यात आला। सदर साड्या कैलासवासी शैला भास्कर देसाई यांच्या स्मरणार्थ मनीषा बर्डे यांनी पुरस्कृत केल्या होत्या। सदर स्पर्धेचे निवेदन आणि पंच म्हणून प्राथमिक शिक्षक JD पाटील, स्वाती पाटील आणि अमित पाटील यांनी काम पाहिले। ब्युरो न्यूज सिंधू, रिपोर्टर लाईव्ह दोडामार्ग।